नमस्कार, महाएम टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे कवी, नाटककार, दिग्दर्शक आणि पटकथाकार क्षितिज पटवर्धन. नमस्कार क्षितिज, स्वागत आहे तुझं. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. आत्ताच तू लिहिलेल्या फास्टर फेणे या पिक्चरचे 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्याच्याबद्दल तुझं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आता सध्या फास्टर फेणेची म्हणजे अजूनही यावर्षीच्या सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये फास्टर फेणे हा सगळ्यात यशस्वी ठरलेला आहे. तर ह्या चित्रपट एवढ्या यशाच्या शिखरावरती पोहोचलेला आहे, तर तो एवढ्या यशाच्या शिखरावर पोहोचेल याची तुला कल्पना होती का? त्याच्याबद्दल एक मनामध्ये धाकधूक होती? नाही, धाकधूक असल्याशिवाय सिनेमा करण्यात काही पॉईंट नाही आहे. ती धाकधूक तुम्हाला करताना पाहिजेच. फास्टर फेणेच्या बाबतीत असं होतं की एक नवीन प्रयोग आम्ही करून पाहत होतो. मराठी रसिकांना माहीत असलेलं एक कॅरेक्टर एका नवीन अवतारामध्ये आणणं आणि त्याला कंटेम्पररीज करणं, आजच्या युगात त्याला आणणं, हे एक मोठं शिवधनुष्य होतं. आणि हे करताना प्रचंड धाकधूक होती, काहीशी काळजी होती, जबाबदारीची जाणीव होती. कारण बऱ्याच लोकांनी येऊन सांगितलं होतं की बघा जरा तुम्ही करताय पण जरा जपून करा, आमच्या याला हात लावू नका, आमच्या बनायला नीट ठेवा वगैरे. असं खूप आमच्यावर इंडस्ट्री मधनं पण आणि बाहेरनं पण लोकांनी खूप एक जबाबदारीची जाणीव दिली होती. परंतु भारा भागवतांनी जे पात्र उभं केलं होतं, जो मुलगा उभा केला होता, त्याला आजच्या जगात आणताना काय काय केलं पाहिजे याच्याविषयी आम्ही खूप मनापासून काम केलं होतं. गेली 2 ते 2.5 वर्ष आम्ही त्याच्यावर काम करत होतो. त्याच्यासाठी तरुण वयोगटातल्या मुलांचं रिसर्च करणं असो किंवा अक्षरशः एजंटचं जे अख्खं रॅकेट आहे त्यांच्यात जाऊन बसून त्याच्यातला एक रिसर्च करणं असो, मेडिकल एंट्रन्स एक्झाममध्ये काय पद्धती चालतं याच्यासाठी व्यापमचा अभ्यास करणं असो, अशा वेगवेगळ्या लेवल्सवर आमचं त्याचं काम चाललं होतं, माझं आणि आदित्यचं आणि रितेश सरांचं. सो हे करताना कुठेतरी मनात हे वाटत होतं की जे काही घडतंय आपल्याला त्याचं इंट्युशन येत असतं की हे चांगलं घडतंय, त्यातनं काहीतरी सकारात्मक घडत राहील. फास्टर फेणेच्या बाबतीत फक्त असं होतं की थोडेसे अंधारात तीर मारण्याचा कार्यक्रम चालला होता आमचा पहिली काही महिने. कारण ह्या पद्धतीचा जॉनरचा आम्हाला काहीच अंदाज नसल्यामुळे एक्झॅक्टली आपण काय करून बघायचं आहे, कसं करून बघायचंय, मग एक विलन आधीच आणायचा आहे का तो नंतर आणायचा आहे, का एक सिस्टीम रिव्हील करायची का बन्या त्या सिस्टीममध्ये घुसतं दाखवायचे. सो त्याचे फॉर्मॅट्स जे आहेत त्याच्याविषयी खल करण्यात, त्याच्याविषयी चर्चा करण्यात काही महिने गेले. आणि जेव्हा तो फॉर्मॅट क्रॅक झाला तेव्हा लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये सिनेमा क्रॅक झाला की बाबा आपण अशा अशा पद्धतीने हा सिनेमा करूया की भारा भागवत जे क्रिएटर आहेत ते क्रिएशनला पहिल्यांदा भेटतात आणि त्याला ती उपाधी देतात आणि ती उपाधी मिळवल्यानंतर तो पहिला काय धुमाकूळ करतो ही ती गोष्ट सांगू आणि त्यांना शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करूया. हे जेव्हा वाटलं तेव्हा एक नक्की वाटलं की आपण सक्सेसफुल सिनेमा बनवू का नाही माहित नाही, पण आपण सिग्निफिकंट सिनेमा नक्की बनवू. म्हणजे ह्या सिनेमाची दखल नक्की घेतली जाईल, कारण हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, फास्टर फेणे म्हणून सुद्धा आणि शिक्षण व्यवस्था म्हणून सुद्धा. आणि त्याची कुठेतरी एक आशा होती की त्याच्या सिग्निफिकन्स बद्दल बोललं जाईल, त्या सिनेमाच्या त्याच्या येण्याबद्दल, आत्ताच्या रूपात येण्याबद्दल बोललं जाईल. जे रुढार्थाने बोललं गेलं त्याच्याविषयी बरीच चर्चा झाली सोशल मीडियावरनं किंवा पेपरांमधनं, टीव्ही न्यूज चॅनलवरनं, ते मला जास्त महत्वाचं वाटतं. कारण आकडे म्हणा किंवा पुरस्कार म्हणा हा त्याचा एक बाय प्रॉडक्ट आहे, परंतु सक्सेस पेक्षा जेव्हा सिनेमा सिग्निफिकंट बनतो तेव्हा त्याच्या क्रिएटर्सना नेहमीच जास्त आनंद होतो आणि तो आनंद आम्हाला फास्टर फेणेच्या बाबतीत डेफिनेटली झाला. हे आतापर्यंत तुझं सगळ्यात मोठं लेखक म्हणून सगळ्यात मोठं यश आहे असं तुला वाटतं का? हो, एका अर्थाने असं म्हणायला हरकत नाही. कारण हे सर्वात चॅलेंजिंग होतं, अत्यंत खडतर होतं आणि स्वतःला रोज समजावत जायचं काम होतं की करतोय आपण, होत आहे, आपण गिवअप नाही करायचं. कारण असे खूप प्रसंग येतात लिहिताना की जेव्हा तुम्हाला वाटतं की बास आता बंद करतो, कंटाळा आला किंवा त्रास होतोय, आता इथे ब्लॉक आला, इथनं पुढे काय करायचं माहित नाही. सो आता फास्टर फेणेचे 70 सीन्स असेल तर मी 300 सीन ऑलरेडी लिहिले, तर 300 मधले 70 सिनेमा, 225 ते 250 सीन्स माझ्याकडे तयार आहेत, जे सिनेमा आलेच नाही. पण आपण म्हटलं ना की ते एवढं तयार केल्यानंतर त्यातनं छोटंसं मला तयार करून बाहेर काढता आलं जे सिनेमात आलं, तर हा जो रोजचा संघर्ष आहे हा 2.5 वर्ष करावा लागतो. तर तो केल्यानंतर हे सगळं मिळालंय तर त्या पेशन्सला, त्या फेथला किंवा कुठेतरी आपल्याकडे काहीतरी भारा भागवतांचं एक आहे बाबा आपल्यावर काहीतरी आहे म्हणून हे आपल्याकडनं होत आहे, चालू आहे, या फिलिंगला मला वाटतं की ते सगळं एका सिनेमात अनुभवता येणं हे फार मजेशीर आहे आणि फार भाग्यदायी आहे म्हणजे. त्यामुळे मला डेफिनेटली वाटतं की फास्टर फेणे ही मोठी माझ्यासाठी खूप चांगली, ही काय म्हणूया आपण त्याला, चांगली घटना आहे. मी कामगिरी नाही म्हणणार त्याला, पण ती घटना आहे चांगली. मी जो पेशन्स दाखवला, आदित्यने जो माझ्यावर विश्वास दाखवला, रितेश सरांनी जो दाखवला, त्याचं एक काहीतरी फलश्रुती जी आहे ती एका चांगल्या सिनेमात झाली. मग अशा
अशा क्षणी तुला असं वाटतं का की ह्याच्यापेक्षा म्हणजे आत्तापर्यंत जे आपल्याला यश मिळालेलं आहे ते म्हणजे या यशाचं हे यश पुढे टिकेल किंवा नाही अशी तुला अशा काही क्षणी भीती वाटते? नाही, मला अजिबात वाटत नाही. कारण मी नेहमी हे मानतो की यश आणि अपयश हे तुमच्या कामाचे बाय प्रोडक्ट असतात. तुम्ही जेव्हा त्याच्याकडे पाहता तेव्हा तुम्ही जर असं पाहिलं की चला मला आता पुढचा सिनेमा करायचा आणि अजून हिट गेला पाहिजे, तर मग तुम्ही अत्यंत चुकीच्या मार्गाने फॉलो करताय. तुम्ही हा विचार करा की चला मी अजून एक नवीन जॉनरचा सिनेमा करून बघतो, फारफार तर काय तो चालणार नाही. म्हणजे आम्ही नेहमी काम करताना वर्स्ट सिनेमा काढून ठेवतो की फारफार तर काय होईल, तर सिनेमा चालणार नाही, लोकांना आवडणार नाही. मी माझ्या सिनेमाचं सगळ्यात घाण परीक्षण लिहितो स्वतः. म्हणजे मी जेव्हा सिनेमा माझा लिहून तयार होतो तेव्हा मी माझ्या मनात हे ठरलेलं असतं की याला फारफार तर काय होईल, याला शून्य स्थान मिळेल, याला बुकमाईशोवर शून्य रेटिंग मिळेल. तर आजवर तरी असं झालं 9 सिनेमात की त्याच्यावरच मिळालं जे काय मिळालं ते, कोणी शून्य रेटिंग दिलेलं नाही. त्यामुळे मग हा विचार जेव्हा स्वतःशी स्वतः प्रामाणिकपणे केलेला असतो ना तेव्हा आपल्याला त्यातल्या खाचाखोचा माहिती असतं की कुठे आपण कमी पडलोय, कुठे अजून चांगलं होऊ शकतं, कुठे प्रोडक्शन लेवलला प्रॉब्लेम आले, कुठे रायटर म्हणून आपण कमी पडलो, कुठे आपल्याला परफॉर्मन्स लेवलला आणखी छान करता आलं असतं. तर हे सगळं एकसंध एकजीव करण्याची प्रक्रिया म्हणजे सिनेमा असतो. तुम्ही त्या प्रक्रियेशी प्रामाणिक राहणं आणि नवनवे अनुभव घेणं याच्यासाठी तुम्ही सिनेमा करावा. तुम्ही ज्या क्षणी रायटर म्हणून आडाखे बांधायला लागलात की आता असं करतो हा फॉर्म्युला वापरतो म्हणजे सिनेमा हिट होईल, त्या क्षणी मला असं वाटतं की तुमची व्हल्नरेबिलिटी जाते आणि व्हल्नरेबिलिटी गेली की मग तुम्ही ऑडियन्सला टेकन फॉर ग्रँटेड धरायला लागता. तर तसं करणं अजिबात उपयोगाचं नाही हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की यश मिळालं की मग माणसाची भूक संपते. माझ्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आहेत की एक यश मोठं मिळालं आणि मग त्यांना असं वाटलंच नाही की पुढे तसं काय आपण चांगलं काम करावं किंवा चांगलं काम करावं, त्यांना मग हिट काम करावं हे महत्वाचं वाटायला लागलं. किंवा अपयश आलं की अरे बापरे आता काय पुढचं काही सापडतच नाही. मला असं वाटतं की तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या प्रोसेसशी असावा, तुमच्या प्रॉडक्टच्या आउटकमशी नसावा. आणि जर हे तुमचं ठरलं असेल तर मग तुम्हाला भीती वाटण्याचं काही कारण नाही. पण आता व्यावसायिक दृष्टीने काम करताना कधी म्हणजे तू आत्ता म्हणालास की जे आपण आपल्याला वाटतं ते करावं, पण दरवेळेस हा संतुलन ठेवणं शक्य होतं? कारण बऱ्याचदा निर्मात्यांची मागणी असते, अजून प्रेक्षक वर्ग असाच आहे असे एक मनात ठोकताळे असतात. नाही नाही, मी ज्या निर्मात्यांबरोबर काम केलं आतापर्यंत ते सगळे अत्यंत सजग निर्माते होते, सुजाण निर्माते होते. त्यांना सगळ्यांना क्रिएटिव्हिटीची किंमत होती, त्यांना क्रिएटिव्हिटी आणि कमर्शियल याचा बॅलन्स कसा साधायचा हे माहिती होतं. म्हणून अनिश रणजित असतील, संजय छाबरिया असतील, झीचे निखिल साने असतील, आता रितेश देशमुख आणि मंगेश कुलकर्णी असतील, या सगळ्या माणसांबरोबर काम करताना मला एक लक्षात आलं की आपण जे अवडंबर माजवतो ना की अमुक म्हणजे कमर्शियल आणि अमुक म्हणजे नॉन कमर्शियल असं काहीही नसतं. तुम्ही तुमच्या प्रयत्नात प्रामाणिक असलात. मराठी हॅज ऑलवेज बीन अ कंटेंट ड्रिव्हन इंडस्ट्री, इट इज नॉट अ स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री. गेल्या 15-10 वर्षातले सिनेमे काढून बघितलं तर उत्तम विषय, उत्तम आशय, उत्तम कॉम्बिनेशन कलाकारांचं आणि उत्तम कंटेंट, म्हणजे कंटेंट कॉम्बिनेशन आणि कम्युनिकेशन असे 3 C आम्ही मानतो. तर या 3 वर मराठी सिनेमा चांगला चालला. याच्या पलीकडे काहीतरी कोणीतरी बाहेरनं बदललं की अरे हा जर असेल तर सिनेमा चालेल किंवा हे जर जमवलं तरच सिनेमा चालेल असं काही त्याला काही रॉकेट सायन्स नाही. तर मला असं वाटतं की निर्मात्यांची मागणी जी असेल ती कोलॅबरेटिव्ह प्रोसेस आहे. निर्माते, दिग्दर्शक, लेखक या सगळ्यांनी एकत्र बसून ते काम करायचं असतं आणि अशा वेळेला तुम्ही आढ्यातकोर राहून चालत नाही की मी लेखक आहे तर मी असंच करणार किंवा मी दिग्दर्शक आहे तर मी असंच करणार असं होत नाही. प्रत्येकाची काही ना काहीतरी इंटरेस्टिंग आयडिया असते, ती एकत्र घेऊन एकत्र मोठ त्याची बांधून त्याच्यावर काही महिने काम करून मग तुम्हाला सिनेमा उभा करायला लागतो. त्यामुळे त्याची जाणीव असणारा कुठलाही माणूस त्या गोष्टींनी उरळून जाणार नाही. फास्टर फेणेचा जेव्हा टीझर बघितला तेव्हा एक खूप वेगळी गोष्ट लक्षात आली. ते म्हणजे टीझर एक छोटा काही 20-30 सेकंदाचा असतो, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या सिनेमाशी संबंधित अशी जे अतिशय महत्वाची माणसं आहेत त्यांचीच फक्त नावं असतात. त्यामुळे महत्वाची म्हणजे प्रॉडक्शन हाऊस, दिग्दर्शक एवढीच नावं असतात, पण आम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न बॅक क्षितिज पटवर्धन असं दिसलं. तर आणि जर बाकीच्या टीझर्सची तुलना केली मराठी का हिंदीत सुद्धा, तर एवढं प्रमुख महत्व दिग्दर्शक लेखकाला एवढा प्रॉमिनंटली महत्व दिलं जातच असं नाही. तर असं काय कारण असेल की क्षितिज पटवर्धन हे एवढं महत्वाचं नाव झालं, म्हणजे कशामुळे हा विश्वास निर्माण झाला? मला याच्यासाठी रितेश सर आणि झी स्टुडिओचे आभार मानायचे, कारण त्यांनी हे पाऊल उचललं. मला असं वाटतं कुठेतरी आम्ही ज्या पद्धतीने वेळ आणि श्रम या सिनेमासाठी 2.5 वर्ष केले होते, इतर सगळं काम बाजूला ठेवून, ते पाहून त्यांना कदाचित लक्षात आलं की हे जे 2 जण आहेत ते दिवस रात्र फक्त फास्टर फेणे जगत आहेत. आणि मला स्वतःला असं वाटतं की लेखकाचं नाव का नसावं,
कारण आपण जर असं म्हणतो की रायटर इज द फर्स्ट हिरो ऑफ एनी फिल्म, की त्याच्याशिवाय चित्रपट हा केवळ कागदाचा एक बाळ आहे, कोऱ्या कागदाचा. जर तो लिहितो, जर तो सगळं घडवतो, जो तो बनवतो, तर मग त्याचं नाव ट्रेलर मध्ये का नको, त्याचं नाव टीझर मध्ये का नको. आणि मला सांगायला फार आनंद होतो की हे मी मागणी केलेलं नाही, हे स्वतःहून त्यांनी केलेलं आहे. हे अनिशनी केलं होतं, अनिश आणि रणजितनी डबल सीटच्या वेळेला त्यांनी प्रोड्युसरच्या नंतर माझी स्लिप लावली. सो प्रोड्युस्ड बाय, रिटन बाय, डिरेक्टेड बाय, जसं जो हॉलिवूडचा फॉर्मॅट. तर बरेच जण गप्पांमध्ये बोलतात किंवा कॉन्फरन्सेसमध्ये बोलतात की रायटर्सना महत्व दिलं पाहिजे, आणि मग तेच रायटर्सना महत्व देत नाहीत, त्यांची नावं कुठेतरी तिसरी चौथी टाकतात, अशी खूप लोक आहेत आपल्याकडे. पण प्रॉब्लेम असा होतो की त्यांनी रायटर्सचं मनोबल कमी जास्त होऊ नये मला असं वाटतं. म्हणजे माझं तरी झालं नाही. मला असं वाटतं तुम्ही जे काम केलंय, जे चोख काम केलंय, त्याचे चोख रिटर्न्स तुम्हाला मिळाले पाहिजे. ते पैशाच्या स्वरूपात असो किंवा ते मानाच्या स्वरूपात असो, अशा पद्धतीने ते मिळणं मला माझ्या क्षेत्रातले जे कोण फेलो रायटर्स आहेत त्या सगळ्यांचे मेसेज आहे. आणि ते म्हणले फार चांगली गोष्ट झाली की लेखकाचं नाव मला ट्रेलरमध्ये पाहायला मिळालं, आणि ही खूप अप्रतिम गोष्ट आहे. याच्यामुळे लोक आता लेखकांची नावं द्यायला लागते. आणि मला डेफिनेटली असं वाटतं की मी जर कष्ट करून एखादं काम केलं तर ते काम माझी ओळख असलं पाहिजे, आणि ती ओळख लपवण्यात मला काहीही स्वारस्य वाटत नाही. ती ओळख मिळाल्यानंतर त्या कामाची सर्वंकष जबाबदारी घ्यायची तयारी माझी आहे. त्याला धपाटे पडले तरी मी आनंदाने हे करेन, त्याला मिठ्या मारल्या लोकांना तरी मी आनंदाने घेईन. सो याची तयारी माझी आहे, त्यामुळे मला ते नाव बघून स्वतःला सुद्धा खूप चांगलं वाटलं. खर तर फास्टर फेण्याला धरूनच पुढे बरेच पुढे जाणं खूप सोपं आहे, पण आता सध्या मागे जाणं गरजेचं आहे. तर मला म्हणजे मुख्य असा कधी कधी प्रश्न पडतो की पुढे येऊन जेव्हा आपल्याला एवढ्या काही कलाकृती लिहिलेल्या दिसतात, तर त्याची बीज कुठे ना कुठे मागच्या प्रवासामध्ये, त्यांच्या अनुभवांमध्ये, त्यांच्या वाचनामध्ये अशी कुठेतरी असतात. तर तुझी लिखाणाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? मी शाळेत असल्यापासून झाली होती, आणि शाळेमध्ये असताना स्पर्धांमध्ये भाग घेणं, मग इंटर कॉलेजला एकांकिका करणं, असा तो सगळा प्रवास चालू होता. एक आत्ता तू म्हणलास त्याप्रमाणे मला एक गोष्ट फार महत्वाची वाटते, ते म्हणजे मी खूप चुकून बघितलं त्या काळात, मी प्रचंड चुका केल्या त्या काळात, आणि त्यात सगळ्या चुकांची भरपाई मला आज मिळते. आणि मला असं वाटतं की तेव्हा जर मी अत्यंत स्मार्टली आणि हुशारीने इंटर कॉलेजला एक चमकोगिरी करणारी नाटकं जशी असतात, किंवा भक्केबाज नाटकं जशी असतात, किंवा एक तो इंटर कॉलेजचा स्मार्टनेस दाखवणारी नाटकं असतात, तसं जर मी काही केलं असतं तर कदाचित माझी बुक संपली असती. पण तसं न करता मी मला काय वाटतंय बाबा आता, तर मी ते लिहून बघतो. मग ते बलं कच्चं असेल, ते तुटकं असेल, ते 10-15 मिनिटात सादर झालं असेल, अशा असंख्य गोष्टी त्या काळात झाल्या. म्हणजे मी 9 एकांकिका लिहिला, त्याचा 9 प्रयोग झाले, त्याचा दुसरा प्रयोगही झाला ती एकांकिका. पण मला आज बघताना असं वाटतं की ते फार गरजेचं होतं, ते चुकून बघणं. मला कळलं तरी की मी कशात चुकतोय, आणि बहुतांश लोकांना हेच कळत नाही की ते कशात चुकतात, किंवा ते चुकतात हेच त्यांना मान्य नसतं. तर मला असं वाटतं की ते चुकून बघणं जे आहे ते माझ्या वेगवेगळ्या टप्प्यावर आयुष्यात सतत होत गेलं. मग ते कॉपी रायटिंगमध्ये झालं, ते पत्रकारितेत सुद्धा झालं, ते आपण पुढे नोकऱ्यांमध्ये झालं, ते मुंबईला जाण्यात झालं, ते असंख्य आयुष्याच्या निर्णयांमध्ये झालं. आणि त्या चुकून बघण्यामुळे मला त्या चुका करण्याची भीती नाहीशी झाली की करून बघू, आपल्याला काय आपण नाटक लिहायचं व्यवस्थित कधी लिहिलं नाही, करून बघू, दिग्दर्शन करायचं का करून बघू, फारपर्यंत काय होईल, चुकेल पडेल, लोकशी काय करते, याच्या पलीकडे काय होणार नाही. सो 2 स्पेशल सुद्धा मी डिरेक्ट केला. मी काही डिरेक्टर नाही, अजिबातच नाही, मला माहिती की मी अजिबात डिरेक्टर नाही. पण मी म्हटलं काय होईल, आपण नाटक वाईट बसू, याच्या पलीकडे तर काही होणार नाही. आणि मग त्यातनं स्वतःला रोज एक काहीतरी नवीन नवीन एक्सपेरिमेंटेशन करत गेलो, त्यातनं बऱ्यापैकी नाटक बसवलं, त्याला मग पुरस्कार मिळाले, लोकांनी खूप वाहवा केली, म्हणून म्हणल्या तू दिग्दर्शनच करत जा असंही झालं. आता हे खवचट होतं का चांगलं होतं माहिती पण होतं, तर तसंही झालं. पण मला असं वाटतं की ते करून बघायला पाहिजे, आणि ते करून बघण्यात मला आनंद सतत मिळत आलाय, तो आत्ताही मिळतोय, आणि तो पूर्वीपासून केलेल्या चुकांमुळे मिळतो. सो नवीन नवीन चुका करायलाही मला आवडेल आता याच्या पुढे. तू आता कॉपी रायटिंगचा उल्लेख केलास, तर कॉपी रायटिंग च्या कामाचा उपयोग तुला लिखाणात कसा झाला, म्हणजे तुझ्या लिखाणातला जो नेमकेपण आहे त्याच्यासाठी तुला कॉपी रायटिंग मध्ये जो नेमकेपणा आवश्यक असतो त्याची मदत किती झाली? दोन पद्धतीने, हा फार मस्त प्रश्न आहे, दोन पद्धतीने त्याची मदत झाली. एक म्हणजे मला कल्पनेतलं सौंदर्य लक्षात आलं कॉपी रायटिंगमध्ये, जे मला सिनेमामध्ये फार मिसिंग वाटायचं. की सिनेमा म्हणजे काय, नाटकासारखी 4 लोक येतात, एकत्र बोलतात, कॅमेरा झू असा मागे जातो किंवा पुढे जातो, इकडे इकडे आलो, इकडे इकडे आलो आणि संपतो. हा ट्रॅडिशनल मराठी सिनेमाचा फॉर्मॅट राहिला. परंतु एखादी गोष्ट दृश्यामधनं सांगणं आणि त्या दृश्यामधनं सांगितलेल्या गोष्टींना नेमका काय अर्थ समोरचा माणूस काढतोय हे मॅनिप्युलेट करणं किंवा आर्टिक्युलेट करणं, ही जी आर्ट आहे कॉपी रायटिंगची आर्ट. कॉपी रायटिंगचं एका वाक्यात वर्णन असे की इट इज टू इन्फ्लुएन्स पीपल टू टेक सम ऍक्शन. तर त्याचा
फायदा मला खूप झाला, एक तर कल्पनेच्या सौंदर्याबद्दल आणि दुसरं म्हणजे लिखाणाच्या क्लॅरिटीबद्दल. एखादी गोष्ट 100 शब्दातच सांगायची, एखादी गोष्ट 3 शब्दांच्या लाईन मध्ये सांगायची, जस्ट डू इट. बापरे, हे केवढं मोठं विधान आहे, केवढं मोठी फिलॉसॉफी आहे, पण ती 100 शब्दात आली. तर मग आपण मिनिमलिस्टिक गोष्टींमध्ये मॅक्सिमम कंटेंट सांगू शकतो का याचा पण, कारण आपण शब्दबंबाळ नाटकं लिहितो, शब्दबंबाळ सिनेमे करतो, तर ह्याला कुठेतरी एक अजून कॉम्प्रेस्ड व्हर्जन, गोळीबंद व्हर्जन करता येईल का, याची जाणीव त्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये झाली, त्यामुळे त्याचे फार अनंत उपकार. आणि तुझी जी एकूण लिखाणाची प्रोसेस आहे, म्हणजे तू कॉपी रायटिंग केलंस, पत्रकारिता केलीस, आणि त्याच्यानंतर तू त्याच्यापेक्षा वेगळ्या फील्डमध्ये आलास, म्हणजे पटकथा लेखन असेल किंवा एका नाटक लिखाण असेल, संहिता लिखाण असेल, तर म्हणजे तू लिखाणाचंच काही काम करत होतास, पण तू असा कुठला एक विशिष्ट क्षण आला का की तुला वाटलं नाही आपल्याला आपण जे करतो त्याच्यापेक्षा आपली काहीतरी वेगळी, जास्त वेगळी आवड आहे, असा कुठला क्षण आठवतो का तुला? मला, मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करत होतो पुण्या सेतूमध्ये, आणि 2 वर्ष मी काम केलं, खूप चांगलं काम केलं, खूप शिकायला मिळालं, तिथे खूप चांगली लोक होती, आणि एका पॉइंटला मला लक्षात आलं की 2 ऑप्शन आहेत, आपण आयदर पुढच्या वर्षीही हेच करू शकतो की आपण पुढच्या वर्षी नवीन काहीतरी करू शकतो, आपण मुंबईला जाऊ शकतो आणि बघू शकतो की आपल्या आपण किती पाण्यात आहोत. आणि मी सांगितलं ऑफिसमध्ये की मला, मी बघतो मुंबईत जॉब, आणि ते पण खूप सपोर्टिव्ह होते की तुझा बघ, तुला नक्की आवडेल काहीतरी करायला. आणि गेलो मुंबईला आणि तिथे कळलं की नाही बाबा, आपली काही फार पात्रता नाही आहे इथे उभं राहायची, कारण मोठ्या एजन्सीज आहेत, त्यांचं अत्यंत तुम्हाला ओव्हरवेल्म करणारं वातावरण आहे, ते जायलाही घाबरालं असं वातावरण आहे, अत्यंत फर्राटेदार इंग्लिशमध्ये लोक बोलतात, आपलं इंग्लिश फारच तोडकं म्हणून आहे. आणि अशा टप्प्यावर असं वाटलं की नाही, हे आपल्याला शिकायचं आहे, पण आपण ह्याच्या बरोबरीने आणखी काहीतरी करून बघू. आणि नाटक माझ्या डोक्यात होतं, पण ते मी लिहिलं नव्हतं, आणि मग हळूहळू कुठेतरी ती प्रक्रिया सुरू झाली की आपण नाटक लिहून बघू. आणि नाटक जेव्हा लिहिलं तर मग नवागडी नवा राज्य लिहिलं पहिलं, आणि तेव्हा मग सॅमिनरीजली ऍडव्हर्टायझिंगचं पण काम करायला लागलं. आणि तेव्हा मला फार इंटरेस्टिंग लोकांचे पर्स्पेक्टिव्ह वाचायला मिळालं, पियुष पांड्याचं मिळालं की तुमची भाषा तुम्ही ऍडव्हर्टायझिंगमध्ये कशी आणली पाहिजे. म्हणून मग ते मी मराठी जेवढं मला जास्त छान करता येईल ऍडव्हर्टायझिंग, हिंदी करता येईल तेही करायला लागलो इंग्लिश बरोबर. आणि गेले 2 वर्षात मी प्रो कबड्डीचं मराठी कॅम्पेन केलं आहे, आता 2015-2017. तर मला असं वाटतं की तो कुठेतरी मेळ जो आहे तो ऍडव्हर्टायझिंग मधनं मिळाला. आणि कायम हे वाटत आलं की कम्फर्ट झोन सोडूया, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती की जो कम्फर्ट झोन आहे ना तो सोडूया. कारण आर्टिस्ट असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण काय माहिती का, की तुम्हाला अस्थिरतेमध्ये सौंदर्य वाटायला लागतं. लोकांना असं वाटतं की चला महिन्याच्या 2 तारखेला आपल्याला पगार मिळेल, किती छान. तर माझ्या जडणघडणीतच थोडंसं उलट आहे की मला ते एखाद्या महिन्यात 10,000 मिळाले आणि दुसऱ्या महिन्यात 4 लाख मिळाले, तर मला असं वाटतं की ठीक आहे, एखाद्या महिन्यात मिळतील 10,000, एखाद्यात मिळतील 4 लाख. त्या अस्थिरतेमध्ये फार सौंदर्य वाटायला लागतं एका पॉईंट नंतर. आणि मग त्यातनं वेगवेगळे कम्फर्ट झोन मोडून बाहेर नवीन नवीन काय काहीतरी करायची उर्मी तयार होते, जी मला फार इम्पॉर्टंट वाटते. आणि त्याच्यामुळे हे सगळं वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन प्रयत्न करून पाहणं पडणं हे सगळं त्याच्यातनं आलं. हे तुझं YZ वर्जन असं म्हणता येईल का? तुझ्या बोलण्यामध्ये मुंबईचा उल्लेख येतो बरेचदा. तू मुंबई डबल सीटमध्ये तू मुंबईवरती लावणी लिहिली होतीस. आता साधारणपणे पूर्वीपासून बोलण्यामध्ये म्हणा की आता सोशल मीडियावरती म्हणा की पुणे विरुद्ध मुंबई असे एक जोक म्हणा किंवा वाद असे रंगवण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेला खेळीमेळे नसतं, काही वेळेला सहेतुक असतं. आता तुझ्यासारखा लेखक किंवा कलाकार हा पुण्यातून मुंबईत जाऊन राहतो आणि तिथे काम करतो आणि त्याच्या ट्रिब्यूट म्हणून तू लावणी सुद्धा लिहू शकतोस, तर तुला असं वाटतं का की मुंबईने तुला एकूणच तुझ्या लिखाणामध्ये किंवा तुझ्या थॉट प्रोसेसमध्ये जास्त वेग आणि नेमकेपणा आणला असं वाटतं का? मला वेग आणि नेमकेपणापेक्षा मला वाटतं वैश्विकता आणली. कारण मुंबई हे असं शहर आहे ना जिथे लोक हे तुम्हाला फक्त कामही ओळखतात. लोक तुम्हाला विचारायलाच येत नाही की तू कुठे राहतोस किंवा तुझ्या घरी कोण असतं किंवा तुझं आडनाव काय किंवा तुझं काय बाबा अमुक आहे का तमुक आहे, काही नाही. तू काम काय करतोस, ते तू चांगलं करतोस का, जर तू ते चांगलं करत असेल तर हे घे उत्तम पैसे, ही तुझी उत्तम ओळख आणि तू काम कर. मला हा ऍटिट्यूड मुंबईने फार चांगला दिला. दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये माझे फार चांगले मित्र झाले, पुण्यातलेच खूप चांगले मित्र माझे मुंबईत झाले. मुंबईत मला आपल्या क्षेत्रातली खूप चांगली चांगली लोकं भेटली, बाहेरची खूप चांगली लोकं भेटली, जे माझे फार चांगले मित्र झाले जातात. आणि मला असं वाटतं की मी जर पुण्यात थांबलो असतो तर मला कधीच त्या लोकांचं जगणं काय आहे हे कळलं नसतं, आणि जे मला आज कळल्यामुळे त्याची फार मजा वाटते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ट्रॉय आरिफ म्हणून माझे मित्र आहेत, ज्यांनी फास्टर फ्रेंडचं म्युझिक केलं. आता गंमत बघ काय की भारा भागवतांनी 70 साली लिहिलेलं कॅरेक्टर आरिफ नावाचा एक आमचा मित्र आहे आणि ट्रॉय नावाचा एक मित्र आहे. आता आरिफ आणि ट्रॉय हे दोघेही एकत्र म्युझिक करतात, बरोबर?
ह्या दोघांनी याच्या आधी धूम 3, टायगर एक था टायगर किक याच्यासारख्या सिनेमांचं बॅकग्राऊंड केलं होतं. त्यांच्याकडे जेव्हा मी गेलो त्यांना ऍक्च्युली फास्टर फेणे नावाची फिल्म आहे आणि त्याला तुम्हाला बॅकग्राऊंड करायचं. ते इतके एक्साइट झाले आणि ते म्हणले की आहे, मग त्यांना आम्ही समजवलं नव्हे. सो एक कल्चरल कुठेतरी काहीतरी सेतू बांधला गेला आमच्या आणि त्यांच्या, आणि ते आमच्या रूपाने भारा भगवंतांना भेटले की अरे बहुत ग्रेट रायटर होते यार, बहुत अच्छे है, हमको भी पढना चाहिए इनका, तो कुछ है क्या. मग त्यांना इंग्लिशचं एक वर्जन दिलं, एक फोटो होता ब्लडचं पुस्तक दिलं, तो बहुत इंटरेस्टिंग आहे. आणि मग त्यांनी त्या 70 सालच्या मराठी फास्टर फेणेला 2017 म्युझिकने ओढून आणलं त्या थीमने. आता हे एक्सपेरिमेंटेशन मला पुण्यातून कदाचित करता आलं नसतं, जे मला मुंबईत गेल्यामुळे त्यांच्या स्टुडिओत जॅमिंग केल्यामुळे त्यांना भेटल्यामुळे त्यांच्यावर उदय घालवल्यामुळे करता. अशी असंख्य माणसं तुम्हाला भेटतात मुंबईमध्ये, असंख्य माणसं भेटतील सुद्धा पुढे, ज्यांचं काम हा समान धागा आहे आणि ती मुंबईची फार मोठी खासियत असं मला वाटतं. दुसरं मला असं वाटतं की पुणे इज ऑल अबाउट इसेन्स आणि मुंबई इज मेनली अबाउट इफेक्ट. मुंबईमध्ये तुम्ही छोटीशी जागा जरी बघितली तरी तशी भव्य सजवलेली असते की तुम्हाला जायचं दडपण येतं बँड्रासारख्या भागात की बापरे हा कॅफे दिसतो पण मी जाऊ का नको. आणि पुण्यात तुम्ही कुठल्याही टपरीवर अमृत तुलनेत जरी चहा प्यायला तरी तुम्हाला माहिती की त्याची क्वालिटी फार भारी असणार आहे आणि तो स्वस्त असणार आहे. तर हा बेसिक त्या दोन शहरांच्या जडणघडणी मधला फरक आहे. मला असं वाटतं की त्याच्यात वाद घालणारे किंवा त्याच्यात हे शहर चांगलं का ते शहर चांगलं, आपल्याकडे रिकाम तिकडे लोक दोन्ही शहरात कमी नाही, ती सगळीकडे असतात किंवा ती बाहेरच्या शहरात असतात जी दोन शहरांबद्दल बोलतात. पण मला असं वाटतं की दोन्हीकडचं टॅलेंट खूप चांगलं आहे, दोन्हीतला समान दुवा असणारे असंख्य लोक आहेत ज्यांचं मुंबईवरही तेवढंच प्रेम आहे आणि पुण्यावरही तेवढंच प्रेम आहे. आणि मला असं वाटतं की एक शहर आहे ज्यांनी मला काहीतरी स्वत्व दिले आणि एक शहर ज्यांनी मला ओळख दिली, तर या दोन्हींचं ऋणी असण्यात काय वाईट आणि या दोन्हींबद्दल चांगलं करण्यात ज्यातलं जे चांगलं आहे ते उचलावं आणि तसं वागावं. लावणी हा एक प्रकारचा गीताचा फॉर्म झाला, तर तू आधी कसं म्हणजे गीतकार म्हणून सुरुवात झाली का तू आधीपासून काही कविता वगैरे करायचा? मी शाळेत चुकून काही कविता केल्या होत्या ज्याला काही बक्षीसही मिळाली का मला अजूनही माहित नाही. पण गीतकार मी अत्यंत अपघाताने झालो, म्हणजे मी खरं तर गाणी लिहायचो, मी जिंगल्स लिहायचो सेतूसाठी पुण्यातल्या बऱ्याच ब्रँडसाठी आणि मला वाटत होतं कधी की आपण गाणं लिहून बघूयात का वगैरे. पण मी चाली, मला पहिली जेव्हा चाल माझ्या मित्रांनी दिली ऋषिकेश कामेरकरांनी, तेव्हा मी गर्भगळीत झालो होतो. म्हटलं बाबा मला हे चालीवर गाणं लिहिणं वगैरे, मला हे कौशल्यानंतर त्याला फार सुंदर म्हणलं की आपल्याकडे सध्या उलट आहे की आधी जबलं तयार असतं त्यानुसार बाळ बनवायला लागतं, असं असं अशी ती सिस्टीम. तसं ते आधी चाल तयार होती त्याच्यानुसार ते गाणं बनवायचं होतं. आणि मी लोकलमध्ये बसलो होतो आणि मी मालाडला त्याच्या घरी जाणार होतो आणि मी जाताना ठरवलं की याला जाऊन सांगू की बाबा रे मंडळ आभारी आहे, मलाही काही जमणार नाही. आणि जाताना मी म्हटलं की ठीक आहे आपण एक प्रयत्न करून बघूया, आपण असं गिवअप नको मारा. आणि मी काहीतरी एक तुटकं मुटकं लिहिलं, मी त्याला जाऊन ऐकवलं, तर तो म्हटला की बरं आहे पण तू, मी तुला सजेस्ट करेन की तू गिवअप नको करूस, तू लिही. आणि मग तेच त्यांनी सांगितल्यानंतर मी अजून 2 दिवस घेतले, मी लिहिलं गाणं आणि मला वाटलं की बरं जमलं आणि त्यांनी अप्रूव्ह केलं. सो ते 2 दिवस त्यांनी मला खूप चांगला कॉन्फिडन्स दिला ऋषिकेश कामेरकरने. आणि मग त्याचं एक टेक्निक असतं ते लक्षात आलं की शब्द कसे वापरले पाहिजेत, कुठला शब्द जड आहे कुठला शब्द हलका आहे, ट ठ ढ ण हे रोमॅन्टिक सॉन्ग मध्ये कसे फिट करता येतात किंवा येत नाहीत, किंवा हिंदी मीटरमध्ये जर गाणं आलं म्युझिक डिरेक्टरकडनं तर ते मराठीत कसं बसवायचं. म्हणजे आपण शर्ट म्हणतो आणि ते शर्ट म्हणतो, हा अर्ध्या मात्रेचा फरक पडतो. तर अशा असंख्य गमती जमती आहेत त्या मीटरप्रमाणे गाणं लिहिण्यामध्ये, ज्या हळूहळू कळायला लागल्या आणि मग त्याची मजा यायला लागली. मग मी जी काही 60-70 गाणी आता लिहिली त्यातली 30-40 गाणी ऍक्च्युली अशी ती चाली आधी आली आणि मग त्याच्यानुसार त्याच्यावर शब्द लिहिले. पण ते करताना मजा आली कारण तो क्राफ्टचा भाग आहे. पण आधी शब्द सुचणं, आधी शब्द स्फुरणं हे मला फार ऑर्गॅनिक छान वाटायचं आणि त्यातलं फार चांगली चांगली गाणी तयार झाली, तर त्याची मला विलक्षण मजा आली ते करताना. सो त्यामुळे तू म्हणलास तसं गाणी हा फार इंटरेस्टिंग भाग आहे त्यातला. पण मग आता तू ज्याची पटकथा लिहितोस त्याचीच जर तू गाणी लिहित असतील तर तुझ्यातला गीतकार आणि पटकथाकारांमध्ये जरा कधी भांडण होतं का? की मला एखादा तुला कल्पना अशी वाटते ही पटकथे त्यावी, पण त्याच वेळेस गीतकार म्हणतो मी पटकन सांगू शकतो. नाही नाही, मला दोघांनाही वेगळे पैसे मिळतात त्यामुळे. तर तू ह्याच्यामध्ये तू जो उल्लेख केलास की अनुभवामधून पाहिल्यामुळे तू शिकलास, तर आपल्या इथे सुद्धा लिखाणामध्ये अनुभवाची जशी प्रेरणा असते तसं आपण काहीतरी वाचलेल्याची पण प्रेरणा असते, तर तुझ्यावर काय वाचतोस किंवा कोणाचा असा प्रभाव आहे का, कोणा फेवरेट असं कोण लेखक कोण आहे? मला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे चांगले लेखक भेटत गेले ज्यांच्या पुस्तकामध्ये आणि त्याचा एक डेफिनेट प्रभाव आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये माझं वाचन कमालीचं कमी झालं, मोबाईलचा कदाचित अतिवापर असेल, प्रमोशन आणि या सगळ्या काळामध्ये जे काही करावं लागतं किंवा माझा आळस असेल किंवा एक खूप वर्ष वाचत आहेत आता जरा कंटाळाला असं असेल,
पण ती ओव्हरऑल वाचनाची ॲबिलिटी कमी कमी झाली, क्षीण झालेली मला जाणवली, जी मला परत आता सुरू करायची. पण तरी मी जेवढं वाचता येईल, जेवढं वाचनाला वेळ देते तेवढं द्यायचा प्रयत्न करतो. मग दिवाळीत जाऊन सगळे अंक आणणे आणि त्यातलं जे महत्वाचं आहे ते वाचून वाचून त्या त्या लोकांना रिप्लाय करणे हेही मी दरवर्षी करतो. किंवा आता नुकतंच आनंद नाडकर्णींनी मला मुक्तिपत्र नावाचं पुस्तक दिलं, त्यांचं वाचलं, ते मी एका बैठकीत वाचून काढलं, मला छान वाटलं की चला आपल्याला एका बैठकीत वाचता येते अजून. सो असं काय काय वाचत असतो. माया अँजेलू खूप आवडीच्या लेखिका आहेत, किंवा पुलं म्हणा, किंवा जयवंत दळवी म्हणा, वसंत कानिटकर म्हणा, विजय तेंडुलकर म्हणा, ही सगळी लोक खूप आवडतात. मधल्या काळामध्ये उर्दू विषयी खूप प्रेम माझं डेव्हलप झालं होतं. जॉन एलियाची शायरी मला भयंकर आवडायला लागली होती आणि मग मी काही मुशायरांना पण गेलो मुंबईमध्ये. सो तिथे पण वेगळा, कम्प्लिटली वेगळा माहोल अनुभवला. मग तिकडे मुनीर नियाझींचं काय काय ऐकायला मिळालं कोणाकडनं तरी, मुनव्वर राणा साहेबांचं ऐकायला मिळालं, राहत इंदोरींचं ऐकायला मिळालं, वेगळीच वेगळीच दुनिया आहे. जसं सुखन पुण्यात पाहायला मिळालं होमचं, तर त्या उर्दूच्याही प्रेमात पडायला झालं, हे वेगळ्या भाषेच्या. तर असं काय काय गमतीशीर वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे साहित्यिक वेगवेगळ्या भाषा भेटत आहेत आणि त्यातनं ज्या मजा येते. तर पुढच्या वर्षी काहीतरी वेगळी भाषा शिकायचा मानस आहे, की जर्मन म्हणा, फ्रेंच म्हणा, काहीतरी वेगळं शिकून घेऊ. त्यात काय चालतं, गॅब्रियल मार्केस सारखे मोठे लेखक आहेत, तर त्यांची जी काही भाषा आहे त्या भाषेतलं आपल्याला काही बघता येईल का? त्यांनी इंग्लिश लिहिलं असेल तर ते आपण आधी वाचू, किंवा त्यांच्या भाषेतलं काय असेल तर ते बघू, पण ते करायला मजा येईल असं वाटतं. यातला असा कुठला लेखक आहे का की जो पटकथेमध्ये आणण्यासाठी खूप कमी मेहनत घ्यावी लागेल, म्हणजे त्यांची व्हिज्युअल लँग्वेज असेल, त्यांचा नेमकेपणा असेल, ते पटकथेत आणण्यासाठी सोपं जाईल असं कुठला वाटतं लेखक? असं मला नाही वाटत. म्हणजे आता तरी माझ्या वाचनात तसं नाहीये, कारण त्या प्रत्येकाची एक एक शैली. आता जी ए कुलकर्णींचं लिखाण आहे अत्यंत सिनेमॅटिक लिखाण आहे. सिनेमॅटिक म्हणजे एका अर्थाने खूप सिनेमॅटिक आहे, पण एका अर्थाने तितकंच अवघड आहे ते सिनेमात आणलं, कारण ते सगळं तुमच्या मानसिकतेविषयी, त्यातल्या गूढ असण्याविषयी, त्याच्यातल्या अननोन विषयी ते सगळं आहे, जे तुम्ही खरं तर तथाकथित पद्धतीने सिनेमात दाखवू शकत नाही. पण ते दाखवण्यात ऍक्च्युली चॅलेंज आहे, कसं तुम्ही दाखवू शकता तेही चॅलेंजिंग आहे. तर असं काहीतरी एक्सपेरिमेंट करायला खरं तर हरकत नाही, बघायला हरकत नाही. तू लिखाणाचे बरेच प्रकार केलेस, तू इव्हेंटचं सुद्धा लिखाण केलेलं आहेस, तर इव्हेंटमध्ये इव्हेंटचं लिखाण हे थोडंसं एक डिमांड असणार, म्हणजे एक अमुक एक असलंच पाहिजे, एवढी गाणी असली पाहिजे, तर त्याच्यामध्ये असं कधी म्हणजे प्रेशर येतं का की बाबा एवढे लाफ्टर पर मिनिट यायलाच पाहिजेत किंवा एवढे डान्स यायलाच पाहिजेत? तर हे कामच नाही, कारण मी पहिल्या मीटिंगला सांगतो, अविन सुदैवानी, माझ्या सुदैवानी मी झी बरोबर जे मोस्ट ऑफ द इव्हेंट आतापर्यंत केले, किंवा स्टार प्रवावर अमित फाळके असताना केले होते, तर ती सगळे लोक त्यांना अगेन कमर्शियल गोष्ट आणि सेन्सिबल गोष्ट यांचा बॅलन्स खूप चांगला माहित होता. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की जे माझ्या अखत्यारीत नाही आहे ना त्याच्याविषयी मी तक्रार करत नाही. म्हणजे तुमच्या इव्हेंटमध्ये डान्स काय, तर मला माहिती की त्याची गरज काय आहे. मी तिथे असं म्हणत नाही की मी इव्हेंट देणार आहे तर डान्स नसेल, असं होत नाही. तो डान्स काय फॉर्मॅटमध्ये करायचा हे तुम्ही क्रिएटिव्हली ठरवा, की वुमन एम्पॉवरमेंटवर आपण करूया, की ज्याच्यात मुली आता नवीन हिरो झाला, जसं मी गेल्या वर्षी केलं होतं की धाकड केलं होतं, किंवा त्याच्यामध्ये क्वीन मधलं गाणं ठेवलं होतं, किंवा इंग्लिश इंग्लिश मधलं गाणं ठेवलं होतं, तर आता ही थीम झाली, याला मी सेन्सिबल पद्धतीने प्रेझेंट केलं होतं. मला असं वाटतं की असं करायला काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक माध्यमाची जी गरज आहे ती ओळखून तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही सगळीकडे जर स्वतःचा झेंडा घेऊन गेला तर तुम्ही कुठेच काम करू शकणार नाही. आणि त्या लोकांकडनं पण तुम्हाला वेळोवेळी खूप चांगलं शिकायला मिळत असतं की टेलिव्हिजनचा फॉर्मॅट काय असतो, एखादा ऍक्ट किती वेळ झाला पाहिजे, अँकर्सनी किती वेळ बोललं पाहिजे, त्याच्यातनं सभागृहामध्ये काय पद्धतीचा आशा पिकला पाहिजे, काय पद्धतीचे रिएक्शन झाले पाहिजे, प्रोमो शॉट्स कुठले आले पाहिजे. आपण जनरल होती की लोक इमोशनल होतात आणि तो प्रोमो शॉट मिळतो आपल्याला की ते रडत आहेत, तर ती इमोशन जनरेट होणारं लिखाण तुम्हाला करता आलं पाहिजे. ते मॅनिप्युलेटिव्ह नाही आहे, ते अर्थात ऑर्गॅनिकच आहे, पण असं वाटलं पाहिजे की अरे हो इथे काहीतरी फार सिग्निफिकंट चाललंय, काहीतरी अत्यंत भावनापूर्ण चाललंय, तो सगळा डोलारा उभं करणं काम लेखकच आहे. त्यामुळे इव्हेंट लिहिणं फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर इव्हेंटचाही उल्लेख आपण केलेला आहे आणि तू इमोशन्स बद्दल बोलतोस, तर तू मध्यंतरी एका इव्हेंटसाठीची नाटकाशी संबंधित ती इव्हेंट होती पुरस्काराची, त्याच्या शेवटची एक कविता तुझी खूपच गाजली, तर कार्यक्रम आपला मुलाखत संपवता संपवता त्याच्यातलं काही ओळी ऐकवलं असतं फार बरं होईल. त्या कवितेचं नाव आहे तोवर नाटक असणार आहे, त्याच्या शेवटच्या चार लाईनी मी ऐकवतो. जोवर हे जग चालू आहे, जोवर हे जग चालू आहे, जोवर एक करणार आहे आणि दुसरा बघणार आहे, तोवर हे नाटक असणार आहे.
क्षितिज जास्त अशी गप्पा मारून खूप मजा आली. मुख्य म्हणजे तुझी क्रिएटिव्ह प्रोसेस आणि तुझी एकूण जडणघडण कशी झाली त्याच्याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली. तू महा एम टी व्ही साठी मुलाखत दिलीस त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. अशाच मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा महा एम टी व्ही यूट्यूब चॅनल. धन्यवाद. थँक्यू.